मंडळी जेवढे जास्त ऑप्शन तेवढंच कन्फ्युजन. मी बोलते मीडियम स्पायसी या चित्रपटाविषयी. नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. मंडळी, मीडियम स्पायसी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय, तो मी पाहिलाय आणि आज त्याविषयी आपण बोलणार आहोत. या ट्रेलर मधून एका शेफच्या आयुष्यातील कन्फ्युजन बघायला मिळत आहे आणि हा शेफ साकारलाय अभिनेता ललित प्रभाकरने. त्याच्यासोबत आहे शेफ गौरी, जी साकारली अभिनेत्री सई ताम्हणकरने. प्राजक्ताचं एक पात्र आहे, ते साकारलंय अभिनेत्री पर्णो पेठेने. आता या दोघी जणी त्याच्या मैत्रिणी आहेत, गर्लफ्रेंड्स आहेत, हे ट्रेलर मधनं अधोरेखित केलेलं नाही आहे. हीच तर गंमत आहे ना, ते चित्रपटात बघणं जास्त महत्वाचं ठरेल. नुकत्याच आलेल्या पेट पुराण या वेबसिरीज मधून ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकर यांची केमिस्ट्री जी आहे ती लोकांना, प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. त्यामुळे या चित्रपटात दोघांना पुन्हा एकदा एकत्र बघणं महत्वाचं ठरेल. पण ट्रेलर मधून त्यांचा एक वेगळा बॉन्ड जो आहे तो बघायला मिळतोय आणि ते इंटरेस्टिंग वाटतंय. पर्णा पेठे साकारत असलेली प्राजक्ता ही व्यक्तिरेखा जी आहे ती एक इंटरेस्टिंग सरप्राईज एलिमेंट ठरू शकते असं जाणवत आहे. आता या शेफच्या आयुष्यातील कन्फ्युजन, त्याच्या नात्यातील गुंतागुंत ट्रेलर मधनं मांडण्यात आली आहे. एक इंटरेस्टिंग स्टोरी लाईन छान पद्धतीने दाखवण्यात आली आहे. ट्रेलरचं एडिटिंग आणखीन उत्तम होऊ शकलं असतं. तर दुसरीकडे मजबूत थिएटर बॅकग्राऊंड असलेले मोहित टाकाळकर यांचं दिग्दर्शन, त्यांच्या दिग्दर्शनातील वेगळेपण या ट्रेलर मध्ये जाणवत आहे. इरावती कर्णिक यांचं लेखन असल्यामुळे ते देखील एक महत्वाचा भाग आहे. सागर देशमुख आणि अभिनेत्री नेहा जोशी यांचं काम आणि याच्या व्यक्तिरेखा देखील ट्रेलर मधून लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे आगामी काळात येत्या 17 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. ट्रेलर बघितल्यानंतर आता हा चित्रपट कसा असणार आहे हे महत्वाचं ठरणार आहे, कारण ट्रेलरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर आम्हाला नक्की फॉलो करा आणि लेट्स अप ऍप डाउनलोड करायला विसरू नका.